स्टॉक स्प्लिट म्हणजे काय आणि त्याचा स्टॉकवर कसा परिणाम होतो? तुम्ही मला स्टॉक स्प्लिट बद्दल सांगू शकता? हो का नाही? स्टॉक स्प्लिटचा अर्थ होतो कंपनीच्या आधीच अस्तित्वात असलेल्या शेअर्सना जास्त शेअर्सच्या संख्येमध्ये विभाजित करणे, याला स्प्लिट करणे म्हणतात. स्टॉक स्प्लिटमध्ये कंपनीचे शेअर्सची संख्या वाढते पण मार्केट कॅपिटलायझेशन समान राहते. यामध्ये कंपनी आपल्या शेअर होल्डर्सना त्यांचे स्टेक कमी न करता शेअर्स जारी करते. जेव्हा मार्केट कॅपिटलायझेशन प्रभावित होत नाही तेव्हा कंपनी असे का करते? स्टॉक स्प्लिट होण्याचे एक प्राथमिक कारण म्हणजे स्टॉकमधील तरलता वाढवणे. शेअर्स खरेदी करणे सामान्यतः कंपनीच्या शेअर्सच्या उच्च मूल्याच्या इन्व्हेस्टरसाठी निराशाजनक असते. स्टॉक स्प्लिटद्वारे शेअर्सचे मूल्य कमी केल्यामुळे हे शेअर्स प्रत्येकासाठी उपलब्ध होतात. बहुतेक शेअर थकबाकीदार असल्यामुळे या शेअरची लिक्विडिटी वाढते. स्टॉक स्प्लिटमध्ये कंपनीच्या शेअर्सची संख्या बदलते आणि यामुळे इन्व्हेस्टर्सना एक संधी प्राप्त होते. ते हे शेअर्स सहज खरेदी करू शकतात. जास्त इन्व्हेस्टर्सच्या उपस्थितीमुळे कंपनीचा स्टॉक होल्डर बेस देखील वाढतो. ते उदाहरणाने समजून घेऊ. स्टॉक स्प्लिट या परिस्थितीत समजा तुम्ही कोणत्या कंपनीचे 100 शेअर्सचे ओनर आहात ज्याची किंमत रुपये 100 पर शेअर आहे. कंपनीने 2-for-1 स्टॉक स्प्लिटची अनाउन्समेंट केली तर आता तुमच्याकडे 200 शेअर्स झाले ज्याची व्हॅल्यू पर शेअर रुपये 50 असेल. यात आपण बघितलं की शेअर्सची प्राईस कमी झाली आणि क्वांटिटी वाढली पण आपल्या स्टेकमध्ये काही चेंजेस नाही झाले. आधीही रुपये 10,000 होते आणि आताही 10,000 आहेत. काय बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिट सेम आहेत? नाही, हे दोन्ही खूप वेगळे आहेत. लोक यात गोंधळून जातात आणि एकच सेन्सने इंटरप्रेट करतात. बोनस इश्यूमध्ये कंपनीचे इश्यूड शेअर कॅपिटल वाढते आणि स्टॉक स्प्लिटमध्ये इश्यूड शेअर कॅपिटल सेम राहते. स्प्लिटमध्ये कंपनीच्या फेस व्हॅल्यूला स्प्लिट केले जाते. सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक मार्केटमधील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.